नमस्कार मित्र हो, डॉक्टर्स माइंड या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोकण कपिला या कोकणामधील गायीची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. कोकण कपिला जातीची गाय ही कोकणामधील अतिपावसाच्या हवामानात डोंगराळ भागात चराई करून पोषण आणि उत्पादन करण्याची क्षमता असलेली गाय म्हणून ओळखली जाते. या जातीच्या गायी ह्या उष्ण दमट हवामानात आणि अतिपर्जन्य असलेल्या हवामानात उत्तम प्रकारे वाढतात किंवा आढळून येतात. आणि या जातींमध्ये गायी ह्या मुक्तपणे माळरानावरती किंवा डोंगराळ भागात जाऊन चरतात आणि त्यांची उत्पादन देण्याची क्षमता ही उत्तम अशी आहे. ह्या गायीचा रंग जो आहे तो आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता, त्याप्रमाणे तपकिरी, काळा किंवा पांढरा, भुरा किंवा मिश्र असा विविध प्रकारचा असून या गायी स्वभावाने खूप शांत आणि गरीब असतात. जसं आपण खिलार गायी शक्यतो शांत नसतात, मारक्या असतात, तर कोकण कपिला गायी ही स्वभावाने अतिशय गरीब आणि शांत असते. या गायी किंवा ही जनावरे लहान ते मध्यम आकाराची आणि घट्ट बांध्याची असतात. त्यांचं वजन हे सरासरी 250 ते 350 किलो या रेंजमध्ये असतं. डोकं हे मध्यम असून त्यावर लहान आकाराचे प्रथम वर नंतर मागे वळलेली सरळ टोकदार शिंगे आणि सरळ चेहरा व कान मध्यम आकाराचे सरळ आणि समांतर रेषेमध्ये असतात. तर डोळे, खूर, शेपटीचा गोंडा हा सहसा काळ्या रंगाचा असतो. लहान ते मध्यम आकाराचे वशिंड आणि मानेखाली जी आयाळ असते ती लोंबकळणारी असते, आयाळ थोडीशी मोठी असते. तर गायीची कास ही लहान असून सड लहान ते मध्यम आकाराचे असतात. आणि विशेष म्हणजे या कोकण कपिला गायीची रोगप्रतिकारक शक्ती जी आहे आणि काटकपणा जो आहे तो अतिशय उत्तम असल्यामुळे या गायी सहसा कुठल्याही रोगास बळी पडत नाहीत. आणि विशेष करून स्थानिक लेवलला कोकण विभागामध्ये जे काही उपलब्ध गवत किंवा भाताचा पेंढा असतो या खाद्यावरती त्या राहून सरासरी उत्पादन जे आहे ते 2.25 किलो प्रति दिवसाला आपल्याला त्या गायीपासून मिळतं दूध. आणि बैल हे काटक आणि शेतकामास व कुठलं काही गाडी ओढायची असेल तर त्या कामास अतिशय उत्तम आणि कार्यक्षम असतात. मित्र हो, या कोकण कपिला गायीची जनुके जी आहेत ते महाराष्ट्रामध्ये आढळणाऱ्या इतर गायींच्या जातींपेक्षा भिन्न स्वरूपाची आहेत. तर अशी ही कोकण कपिला गाय विशेष करून या डोंगराळ भागात किंवा कोकण विभागात आढळून येते. मित्र हो, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.